नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे इयत्ता 10वी विषय मराठी कविता चौथी उत्तम लक्षण। उत्तम लक्षण या कवितेचे लेखक संत रामदास। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने जगावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात। या कवितेवर आधारित संपूर्ण स्वाध्याय व कृती मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये शिकू। हो मित्रांनो, जर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब व बेल आयकॉनला प्रेस करा। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। अ, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी। एक, उच्चारल्याशिवाय कोणत्याही मार्गाने जाऊ नये। दोन, पडलेली वस्तू एकाकी घेऊ नये। तीन, फळ ओळखल्याशिवाय कधी करू नयेत अशा गोष्टी। एक, लोकांच्या विनंतीचा अवहेर करू नये। दोन, वाईट मार्गाने द्रव्य जोडू नये। तीन, परपीडा व विश्वासघात करू नये। चार, आळसात सुख मानू नये। एक, तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा। एक, गुण। एक, प्रामाणिकपणा। दोन, विनयशीलता। तीन, आज्ञाधारक। दोष, एक, सकाळी उशिरा उठणे। दोन, मोबाईलवर गेम खेळणे। तीन, जास्त वेळ। दोन, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात। एक, तोंडाळ। उत्तर, तोंडाळाशी भांडू नये। दोन, संत। उत्तर, संत सहवास मनापासून खंडित होऊ देऊ नये। तीन, खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिही। गोष्टी आणि दक्षता। एक, आळस सुख मानू नये। दोन, परपीडा करू नये। तीन, सत्य मार्ग। काव्य सौंदर्य। अ, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा। एक, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। उत्तर, उत्तम लक्षण या कवितेत रामदासांनी आदर्श व्यक्ती होण्यासाठी सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने जगावे, कीर्ती वाढवावी असे। संत रामदास म्हणतात की संकटात माणसे सापडली की ते संकट आपण दूर करावे म्हणून आपल्याला विनंती करत असतात। त्यांच्या विनंतीचा अवहेर करू नये। त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जेवढी मदत करणे आपल्या शक्य मदत आपण करा। दुसरे असे की वाईट मार्गाने धन जोडू नये। कुणाला लुबाडून त्याचे धन इचकावून घेणे, भेसळ करणे, लाच घेणे, कामात घोटाळे करून पैसा मिळवणे, पैशाचा विश्वासघात करणे या मार्गाने द्रव्य जोडू नये। शून्य मार्ग कधीही सोडू नये असा समाज हिताचा आशय। ही कविता कवी या छंद प्रकारातील असून कवितेची भाषा सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे। दैनंदिन जीवनात व्यक्तीने कसे वागावे, कसे वागू नये याविषयीचे मार्गदर्शन केले आहे। या काव्यपंक्तीचे शैलीच्या दृष्टीने विचार करता तोडू जोडू सांडू या अनुप्रासामुळे पंक्तीला काव्य सौंदर्य प्राप्त होते। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा। उत्तर, उत्तम लक्षण मध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची आदर्शाची संकल्पना स्पष्ट केली आहे। काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। संत रामदास म्हणतात की सभेमध्ये बोलताना लाजू नये, सभाधीतपणा असावा, सभेत आपले विचार निर्भयपणे सोडायला हवे। त्याचप्रमाणे त्यात फालतूपणा, पाचपणा या दोन गोष्टी कळल्या तरच आपल्याला प्रभाव पाडता येईल, तुम्ही वक्ता म्हणून प्रसिद्धीस याल। या काव्यपंक्तीचा शैलीच्या दृष्टीने विचार करता लाजो बोलो घालू या अनुप्रासात आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट। उत्तर, उत्तम लक्षणमध्ये संत रामदास म्हणतात की आळसात सुख मानू नये। वास्तविक आळसामुळे आपल्या कार्याचा नाश होतो। अभ्यासाचा आळस केला तर अभ्यासाची कटकट चुकवल्याचा तात्पुरता आनंद वाटतो, त्याचमुळे परीक्षेत गुण कमी मिळतात, पश्चातापाची पाळी येते। अभ्यासाचाच नव्हे तर सर्वच कामात आळसामुळे कार्य नाश। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर करा। टिपा, संत रामदास यांच्या काळातील पद्यात आलेल्या शब्दांची व्हावे आता सांगतो यासारखी रूपे आताच्या काळात व्हावे आता सांगतो अशी वापरली जातात। धन्यवाद मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिजिट करा. थँक्यू.